तर संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झालेला आहे, स्वयंपाकसुद्धा करून ठेवला आहे मिस्टरांचा, आणि मी जाणार आहे आता बाहेर, त्यासाठी होत आहेत तयार. तर छोटंसं गेट टुगेदर आहे, त्यासाठी जात आहे. आणि इथं मी अगदी मोजक्या म्हणजे प्रोडक्ट वापरून मेकअप करणार आहे, अगदी झटपट 5 मिनिटात मॉइश्चरायझर लावत आहे. आणि त्यामध्येच मी गुड वाईफचं जे माझं बीबी क्रीम आहे ते मिक्स करून ते लावत आहे. मॉइश्चरायझर तर आपण मेकअप प्रोडक्टमध्ये मोजत नाही, कारण ते रेग्युलर लावण्याची गोष्ट आहे, ते स्किन केअरमध्ये येते. तर मॉइश्चरायझरमध्येच मी बीबी क्रीम लावत आहे. तर मी फक्त आज 5 प्रोडक्ट यूज करणार आहे मेकअपचे. तर पहिला प्रोडक्ट जे मी आता यूज करत आहे बीबी क्रीम. तर असं मॉइश्चरायझरमध्ये बीबी क्रीम जर तुम्ही मिक्स करून लावला ना तर चेहऱ्याला छान कव्हरेज येतं, सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि आपल्याला एक नॅचरल लुक मिळतो. तर मी इथं कुठलंही प्रायमर वगैरे यूज करत नाही आहे, फाउंडेशन यूज करत नाही आहे. तर ह्या दोन गोष्टीने खूप छान प्रकारे माझा चेहरा उजळून येईल आणि एक नेचरल लुक येईल, म्हणजे फारसं अगदी पांढरटपणा येणार नाही. तर सगळीकडे मी हातानेच लावत आहे, स्पंजने लावल्याने व्यवस्थित होत नाही, तर मी हातानेच त्यांना अगदी पसरून घेत आहेत आणि खूप घाई गडबडीत करत आहेत. तर आपले हात खूप उपयोगाचे असतात. त्यानंतर मी इथं फॅसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे. तर हे पावडर देखील खूप छान आहे, तुम्ही बाकी काही नाही यूज केलं, खूपच घाई असेल, 2 मिनिटं तयार व्हायचं असेल, तर फक्त मॉइश्चरायझर लावा आणि त्यावरचे फक्त हे कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक लावा आणि मस्त बाहेर जा. तर हे कॉम्पॅक्ट पावडर खूप छान कव्हरेज देतं सगळीकडे, अगदी सेम टोनमध्ये ते हे पावडर आपल्याला म्हणजे लावता येतं आणि आपल्या कलर टोननेही मिळतं. प्रत्येक कॉम्पॅक्ट पावडर कलर टोनने मिळतं, तसं हेही मिळते. तर मी इथं एब्रो पेन्सिल लावत आहे ब्राऊन कलरची, 3रा प्रोडक्ट आहे. तर माझे जे आयब्रो आहे ना खूप पातळ आहे, विरळ आहे, तर मी इथं ब्राऊन पेन्सिल यूज करत आहे. केसांचा रंगसुद्धा माझ्या आयब्रोच्या केसांचा कलर देखील ब्राऊन आहे, तर ब्राऊन पेन्सिलच यूज करत आहे. तर हलकी हलकी मी इथं पेन्सिल लावून घेतली आहे आणि ब्रशने तिला एकसारखे करून घेत आहे. तर खूप फटाफट होऊन जातो मेकअप काही म्हणजे मोजके प्रोडक्ट आपण यूज केले तर. आणि त्यानंतर मी आता लावणार आहे काजळ पेन्सिल. तर हे सगळे प्रोडक्ट ना ब्रँडेड घेतले ना तर खूप चांगले राहतात आणि मेकअपही छान होतो आणि स्किनला कुठलीच ॲलर्जी वगैरे होत नाही. इथं अगदीच म्हणजे पातळ मी असं काजळ लावून घेत आहे, जास्त दाट काजळही छान दिसत नाही. तर अगदी हलकंसं मी इथं काजळ यूज केलेलं आहे आणि सर्वात लास्टला आता लिपस्टिक यूज करत आहे. तर असे फक्त 5 प्रोडक्ट मी यूज केले आहेत. तुम्ही बघितलं बीबी क्रीम, कॉम्पॅक्ट पावडर, काजळ, आयब्रो पेन्सिल आणि आता लिपस्टिक. आणि यावेळेस खूप छान आपला मेकअप होऊन जातो. आणि आता हेअरस्टाईल मी फार असं काही म्हणजे वेगळी करत नाही आहे, पातळ केस आहे माझे खूप. तर मी खूप सिम्पल हेअरस्टाईल करत असते नेहमी, तुम्ही बघितले असेल मला बऱ्याचशा म्हणजे फंक्शन किंवा लग्नांमध्ये मी आंबाडा पाडते. आणि रोज म्हणजे डेली यूजला पण मी घरामध्ये पूर्ण वर केस बांधून घेते. आणि कुठं बाहेर जायचं असेल तर मी खाली अर्ध्या केसांना क्लचर लावते. तर आत्ता मी वर क्लचर लावत आहे कारण ड्रेस वेअर केला आहे, तर ड्रेसवरती अशी हेअरस्टाईल बरी वाटते. तर बघू शकतात मी वरती ना बनाना क्लिप लावून घेतली आहे अर्ध्या केसांना. आणि आता माझी हेअरस्टाईल झालेली आहे. तर मॅचिंग कानातले आहे माझ्याकडे, ते इथं वेअर करत आहे. पिंक ड्रेसवरती पिंक लाईट पिंक कलरचे मी कानातले घातले ना, सिल्वर ऑक्सिडाईजचे बँगल्स घातलेले आहे. तुम्हाला हॅलो नमस्कार करायचं राहून गेलं आणि व्लॉग सुरू करून दिला, तर थोडी घाईमध्ये होती, बघू शकतात मी खूप फटाफट तयारी केली आहे आणि स्वयंपाकसुद्धा करून ठेवला आहे पटकन. तर कुठे जाते आहे तर तुम्हाला आता मी पुढे सांगेलच, पण कशी दिसते आहे मी ते नक्की सांगा. पिंक ड्रेस घातलेला आहे आणि आता वाजले आहेत घड्याळामध्ये 8:20. इंगळेसाहेब अजून आले नाही आहे, आज दुसऱ्या ठिकाणी ते ऑफिसला गेले होते, लांब गेले होते, लोकल ट्रेनने त्यांना जावं लागलं, नाहीतर नेहमी डोंबिवलीला जातात आणि बाईक घेऊन जातात. तर ते आता येतीलच आणि मी झाली आहे रेडी आणि माझ्या दोघी तिघी जावा म्हणजे वाट बघत आहेत. तर हो, आमची जावांची परत एकदा पार्टी आहे. तर योगिताचा वाढदिवस होता 3 नंबरच्या जावेचा मागच्या महिन्यामध्ये, मागच्या नाही मार्च महिन्यामध्ये होता, पण काही कारणास्तव लेट होत गेलं आणि सेलिब्रेशन आम्ही आता आज करत आहोत. मोठे जाऊ मला आता भेटणार आहेत, मोठ्या जाऊबाई,
तर ते आम्ही दोघेही रिक्षामध्ये जाणार आहोत सोबत. तर आता रेडी झाली आहे, तर चला आता मी निघते आणि तुम्हाला दाखवते. मी स्वयंपाकसुद्धा अगदी कम्प्लीट करून ठेवला आहे आणि त्यांचा उपवास आहे म्हणून लवकर करून घेतला. शनिवार असतो त्यांचा, तर आज शनिवार आहे, शनिवारचा हा ब्लॉग आहे. तर पुरुषसुद्धा येणार आहे, पुरुषसाठी तर मी फारसं काही बनवलं नाही, त्याला जी आवडते ती चटणी करून ठेवली आहे, चपात्या टाकून ठेवल्या आहेत. तर आता मी रेडी झाली आहेत, अगदी घाईघाईमध्ये सगळी तयारी केली आहेत, कशी दिसते माहीत नाही. तर चला आता निघते. तर बाई, तर मस्त अशी डाळ मेथी त्यांच्या आवडीची बनवलेली आहे, गावाकडच्या पद्धतीची अशी डाळ मेथीची भाजी झालेली आहे. आणि पुरुषसाठी ना थोडीशी अशी चटणी करून ठेवली आहे. तर ह्याच जो मसाला आहे ना, त्याच्यातलीच ही चटणी म्हणजे अशी वेगळी काढली, त्याला आवडते. आणि यामध्ये चपात्या आहे, दिवा अगरबत्ती वगैरे संध्याकाळची लावून झालेली आहे माझी. आणि चला आता निघते. मोठ्या जाऊबाईचं घर अगदी जवळच आहे, 2-3 मिनिटाच्या अंतरावरच आहे, तर तिथपर्यंत पायी जात आहे. त्यांनी ओला बुक केलेला आहे, तर लगेचच त्या सुद्धा खाली माझी वाट बघतील आणि आम्ही ऑटोमध्ये जाणार आहोत. निघालो आहोत आता ऑटोमध्ये मोठ्या जाऊबाई आणि मी. तिकडे योगिता, वैशू, मिताली आणि भूमी आमची वाट बघत आहेत. तर आम्ही आता पोहोचणार आहोत लगेचच हॉटेलमध्ये. खूप सुंदर हॉटेल आहे, तुम्हाला दाखवते तर बघू शकता. कॉर्निश म्हणून नाव आहे हॉटेलचं, रेस्टॉरंटचं. तर खूप सुंदर इंटेरियर होतं आणि पोचलो आहोत आम्ही. बाकीच्या आधी आत पोचून गेलेल्या होत्या आणि नंतर मग आम्ही दोघं पोचले. तर मी तुम्हाला दाखवत आहे, बघा किती सुंदर इंटेरियर आहे. थोडंसं त्याला ना अगदी जुन्या पद्धतीचा जो टच आहे, जेव्हा इंग्रज होते आपल्या काळामध्ये त्यावेळेचा असा थोडासा टच दिलेला आहे. आणि थोडे घरटे वगैरे तुम्ही पाहिले असतील, बर्ड हाऊस वगैरे. आणि आता पोहोचलो आहेत आम्ही हॉटेलमध्ये. आज आमची मिताली आली आहे आमच्या सोबत. मिताली हाय का, या मुलीला तर तुम्ही ओळखता. हे बड्डे घर तर बघू शकतात. आल्या आल्या आमच्या गप्पा सुरू झालेल्या आहेत आणि थोडक्यात तुम्हाला परत एकदा आतलं इंटिरियर दाखवत आहे. तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल तर इथं येऊ शकतात. सुंदर हॉटेल आहे, जेवणसुद्धा छान आहे. आणि इथं ना त्यांनी फूड कलरचा यूज अजिबात केलेला नव्हता जेवणामध्ये. बघू शकतात आर्टिफिशियल प्लांट्स लावलेले आहेत प्रत्येक टेबलवरती, हँगिंग केलेलं आहे आणि लाईटसुद्धा आहे. तर खूप छान थीम आहे हॉटेलची आणि जेवणसुद्धा टेस्टी होतं. तर बघू शकतात तुम्हाला बाहेरचं, आतूनच मी तुम्हाला बाहेरचं इंटिरियर दाखवत आहे. खूप छान आहे, सुंदर आहे. तर अशा वातावरणामध्ये थोडं मनसुद्धा लागते, छान वाटतं. तर आम्ही चौघं जावात ना प्रत्येकाच्या वाढदिवसाला, म्हणजे आमच्या चारींच्या वाढदिवसाला एकत्र होतो. पण वाढदिवसाच्या दिवशी नाही, तर जेव्हा आम्हाला शक्य होईल त्यावेळेस आम्ही असे एकत्र होतो. तर आज आमच्यासोबत मुलीसुद्धा आहेत, मिताली आहे, भूमी आहे, तनू नाशिकला गेलेली आहे आजीकडे. तर इथं आमचं स्टार्टर वगैरे खाऊन झालेलं होतं आणि आता जेवण आलेलं आहे तर ते करतोय. तर बघा, आम्ही असं दुसऱ्यांसारखं उणीत उणी काढत बसत नाही किंवा इतरांची गॉसिपिंग करत नाही, पण आमच्या ज्या गोष्टी असतात ना त्या थोड्या वेगळ्याच असतात. जसं आता आम्ही फिरण्याबद्दल बोलतोय, किंवा मग आम्ही ड्रेसिंग सेन्सबद्दल बोलतो, किंवा एखाद्या मार्केटिंग म्हणजे कुठलं दुकान चांगलं आहे किंवा काय, हे अशा गोष्टी असतात. तर आम्ही जावा तर आहोत, पण आम्ही कधीही म्हणजे असं वाद विवाद किंवा भांडण वगैरे करत नाही. तर आम्ही एक मैत्रिणीसारखी बॉन्डिंग तयार केली आहे आमच्यामध्ये. बाहेर ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहेत की जावाजावांमध्ये अगदी हमखास वादविवाद होतात आणि तोंड फिरवून ठेवतात एक दुसऱ्यांशी. तर आमचं तसं नाही आहे, काही क्षणापुरते आम्ही सगळं विसरून जातो आणि मैत्रिणी होतो आणि मस्तपैकी खूप साऱ्या गप्पा मारतो. तर हॉटेलमधून बाहेर निघालो आहे जेवण झाल्यानंतर आणि आता जात आहोत आम्ही सोडा घ्यायला. तर सोडा किंवा मग बर्फाचा गोळा, ज्याला जे आवडेल ते घेणार आहेत.
तर अगदी रोड क्रॉस केल्यानंतरच एक छान सोडावाला होता. योगिताला माहिती होतं तर ती आम्हाला इथं सोडा आणि गोळा वगैरे घेतला. तर मैत्रिणीनं तुम्ही देखील आमच्यासारखा थोडासा एक दुसऱ्यांसोबत, मैत्रिणीसोबत, बहिणीसोबत किंवा जावांसोबत वेळ घालवा. खूप छान मज्जा येते, खूप छान वाटते. तर चला सोडा घेते आणि व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा, शेअर करा इतर मैत्रिणींना. व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.